नमस्कार. गेल्या 18 तासापेक्षा जास्त कालावधीपासून पंढरपूर विभागामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृष्टी होत आहे. काही ठिकाणी 120 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं स्थानिक पाण्याच्या पातळीत वाढ होत असून मोठ्या प्रमाणावर डिस्चार्ज नदीपात्रामध्ये होत आहे. तसंच उजनी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं असल्याकारणामुळे जवळपास 1 लाख क्युसेक पाण्याचा प्रवाह हा नदीपात्रामध्ये सोडला जात आहे. याच्यामध्ये येत्या काळामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वीर धरणातूनही जवळपास 20,000 क्युसेक पाण्याचा प्रवाह या नदीपात्रामध्ये सोडला जात आहे. त्यामुळे एकंदरीमध्ये जवळपास 1.5 लाख क्युसेक इतका पाण्याचा प्रवाह आज भीमा नदीच्या पात्रामध्ये नदी धरण क्षेत्रातून तसेच स्थानिक क्षेत्रातून येत आहे. आणि त्यामुळं आपल्याला नदीच्या काठाला पंढरपूर आणि मोहोळमधली जी गावं आहेत, पंढरपूरमध्ये जवळपास 46 गावं नदीच्या काठाला आहेत आणि मोहोळ तालुक्यामध्ये 15 गावं त्या ठिकाणी नदीच्या काठाला आहेत. या गावांमध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांना तसेच स्थानिक ओढे नाले जे आहेत त्याच्या शेजारी राहणाऱ्याही नागरिकांना माझं आवाहन आहे की त्यांनी स्वतःला सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न करायचे आहेत. त्याच पद्धतीनं प्रशासन कार्यरत आहे, परंतु या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून स्वतःही त्या ठिकाणी सुरक्षित आपापल्या जनावरांसह पशुपक्ष्यांसह त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्याच पद्धतीनं स्थानिक स्तरावरती सुरक्षित स्थळी जाण्यासाठी पंचायत समितीमार्फत सर्व मुख्याध्यापकांना आदेश देण्यात आलेले आहे की ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्या शाळा अशा पद्धतीच्या निर्वासितांना त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तलाठी असतील, पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, कोतवाल असतील, त्याच पद्धतीनं स्थानिक जे स्वयंसेवी मंडळ असतील असे सर्वजण त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं काम करत आहेत. पंढरपूर शहरामध्ये नगर परिषद, तहसील यंत्रणा, त्याच पद्धतीनं प्रांताधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, इरिगेशन विभाग सातत्यानं परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह येत असतो असा स्थानिक जो अंदाज असतो त्याप्रमाणे व्यास नारायण झोपडपट्टी असेल, आंबेडकर नगर असेल, या ठिकाणच्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी घालवण्यासाठी मठामध्ये मठांचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आमची तयारी सुरू झालेली आहे. कोणत्याही अफवेवरती विश्वास त्या ठिकाणी ठेवायचा नाही. फक्त स्वतःची काळजी ज्या अधिकाधिक पद्धतीनं घेण्यासाठी स्वतःच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी प्रवृत्त करायचं. शेवटचं मला जरा बघा.